नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवाहिनीमध्ये मी सुनील बेलदार पुन्हा एकदा स्वागत करतो. बोल भावा कुणाची हवा या प्रबंधभूमीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण नाशिकच्या जिल्ह्याभरातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन त्यांच्या मतदारसंघातला आमदार कोण हे प्रत्येक नागरिकाशी संवाद साधून त्यांच्या मनातील जनतेचा कौल जाणून घेत असतो. आत्ता आपण बागलाण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचं असलेलं गाव डांगसुंदरे गावामध्ये आहोत. आत्ताच आपण या डांगसुंदरे गावाच्या मुख्य चौकात आहोत, ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी छानसं आता एक बैलगाडीचं रूपांतर या ठिकाणी केलं गेलेलं आहे. या ठिकाणी एक दादा येतात, त्या दादांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत. दादा नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सुधीर सोनवणे. काय करतात? शेती. शेती करतात. काय वाटतं बागलाण विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे? कोणी काय ना काय फरक पडतो आम्हाला. बरोबर. सारखंच आहे आम्हाला, कोणी बी झालं. सध्या आता तीन प्रमुख व्यक्तींमध्ये लढत सुरू आहे. भाजपकडून दिलीप मंगलू बोरसे असतील, शरद पवार गटा शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून दीपिका दाई चव्हाण असतील, प्रहार संघटनेकडून जयसिंह गरुड असतील आणि अपक्ष उमेदवार भावना गोळी देखील या ठिकाणी. अपक्ष अजून काही उमेदवार आहेत, पण तुम्हाला यांच्यातला कोण आमदार आवडतो? तुम्ही काय बोललो, कोणीही आला आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही सामान्य माणसं. बरोबर. आम्हाला काय आपले कामधंदे करायचे, यांच्याकडे कोणते कामं अडतात? तुमचं काम नसेल तुम्ही जात नाही त्या लोकांकडे. बरोबर. दादांच्या मते कोणी आलं तरी त्यांना फरक पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी पाठीमागे काही तरुण उभे, त्या तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात आणि त्या तरुणांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात. दादा नमस्कार. काय बोललो? दादा नमस्कार. नमस्कार. काय काय नाव आपलं? योगेश बाबासाहेब गायकवाड. काय करतात? मोबाईल दुकान आहे तिकडे. मोबाईल दुकान आहे. हा. सध्या विधानसभेची रणधुमाई सुरू आहे. काय वाटतं तुमचा बागलाण विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे? मतदारसंघात कोण पाहिजे? आमदार 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 काय आपलं काय ना हे बघा, भाजपकडून दिलीप मंगलू बोरसे उभे आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दीपिका दाई चव्हाण उभे आहेत, प्रहार संघटनेकडून जयसिंह गरुड उभे आहेत आणि अपक्ष उमेदवार भावना गवळी देखील उभे आहेत. तुम्हाला कोण पाहिजे यापैकी आमदार? दिलीप मंगलू बोरसे. दिलीप बोरसे पाहिजे. बोरसे साहेबांनी तुमच्या मतदारसंघाचा विकास केला आहे का? केला आहे ना. आणि दीपिकाताई चव्हाण ज्या उभे आहेत, म्हणजे मागील माजी आमदार आहेत, त्यांनी देखील त्याच्या कार्यकाळात चांगला विकास केलेला आहे. मग दीपिकाताई चव्हाण यांना संधी दिली पाहिजे का? हां, त्यांना संधी दिली पाहिजे ना. पण आता तुम्हाला कोण आमदार आवडतो? आमदार तर दिलीप मंगळ बोरसे. बोरसाहेबच पाहिजे. नक्कीच, त्यांच्या मतानुसार त्यांना दिलीप मंगळी बोरसेच पाहिजे असं त्यांचं मत आहे. या ठिकाणी व्यावसायिक दादा आहे, त्यांच्याशी संवाद होता. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विशाल नेरकर. काय काय करतात? व्यवसाय. आपला व्यवसाय. सध्या विधानसभेची रणधुमाई सुरू आहे. काय वाटतं बागलाण विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे? दिलीप मंगळू बोरसे. दीपिकाताई चव्हाण. दिलीप मंगळू बोरसे कान्या कोपऱ्यात, इकडं जिथं नाही तिथं त्यांची हाजरी उपस्थिती राहते. बरोबर. आणि तुम्ही म्हणते बोरसे पाहिजे. तुमच्या तालुक्याचा विकास झाला आहे का? झाला आहे ना. झाला आहे. हो, आमच्या गावाचा 100% झाला आहे डांगसुंदाने. डांगसुंदाने 100% विकास झाला आहे. हो. काय वाटतं समजा बोरसे परत एकवीस आमदार झाले, ते मंत्री होतील आता? त्यांचे महायुती आले तर मंत्री होतील. मंत्री होतील. हो. म्हणजे तुम्हाला तुमचा विश्वास बागलाण तालुक्याला लाल दिवा भेटायलाच पाहिजे. बागलाण तालुक्याला लाल दिवा भेटला पाहिजे. दादा मला सांगा, जर तुमचे साहेब मंत्री झाले किंवा आमदार झाले तर तुमच्या काय अपेक्षा असतील की त्यांनी त्या तुमच्या पूर्ण कराव्यात? त्यांनी जेवढं नाही ते सगळी अपेक्षा पूर्ण करून दिली आहे. आता त्यांच्यापर्यंत जे करायचं ते करायला पाहिजे. आमचा एक पूल आहे मोठी वस्तीचा, तो तेवढा करून द्यावा, बाकीचं काही नाही आमच्या गावाला. बरोबर. आणि मग आता सध्या तुमच्या तालुक्यात तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? दिलीप मंगळ बोरसे. बोरसे साहेबांचीच हवा आहे. नक्कीच, ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करूया की ताईंना कोण आमदार पाहिजे. ताई नमस्कार. नमस्कार सर. काय ताई तुमचं नाव? अर्चना नेरकर. तुम्ही पण साहेबांसोबत असतात? नक्कीच नक्कीच. आणि ताई मला सांगा, विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण पाहिजे तुमच्या बागला विधानसभा मंदिर? दीपिका ताई चव्हाण देखील उभे आहेत. ते उभे असेल पण आमचं मत दिलीप मंगळ बोरसे. एक महिला आहेत ताई, वेगळा प्रश्न विचारतो. महिला आहेत, महिलांनी महिलांना सहकार्य केलं पाहिजे. पण मग जे कार्यकर्ते चांगले असतील, जे काम चांगले करतात, जे विकास करणार, त्यांनाच आपण सहकार्य करायचं ना जास्त. म्हणजे तुमच्या तालुक्याचे विकास पुरुष हे बोरसे साहेब? हो, बोरसे साहेब आहे. समजा बोरसे परत एकवीस आमदार झाले तर महिलांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील, त्यांनी काय केलं पाहिजे तुमच्यासाठी? त्यांनी आता ज्या अपेक्षा आहेत महिलांनी त्याचं त्या करताच आहेत पूर्ण. त्यांनी आताही आमचे ग्रामपंचायत कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विमा करून आणला. हां, परत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणाचा अपघात होतो कोणाला काय दो, त्यांनी सर्व ग्राम कर्मचाऱ्यांसाठी विमा करून दिला बोरसे साहेबांनी. तर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला? हो, मग घेतला ना. म्हणजे तुमची ह्या वर्षाची होणारी दिवाळी चांगली होणार? हो, चांगली झाली. चांगली होणार. हो. धन्यवाद आहे दिलेल्या माहितीबद्दल. त्या बाजूला परत काही फळ विक्रेते आहेत, मावशी आहेत, मावशींशी संवाद साधूया की त्यांच्या मनातला आमदार त्यांना कोण पाहिजे.
कारण आपण महिलांशी जेव्हा संवाद साधतो महिला थोडस फार बोलण्याचा प्रयत्न करतात. मावशी नमस्कार. नमस्कार. मावशी काय नाव? सुरेखा. काय तुमचा व्यवसाय मावशी? केळींचा, केळी सफरचंदचा व्यवसाय. अरे वा चांगली गोष्ट आहे. मावशी मला सांगा, सध्या आमदारकीची निवडणूक सुरू आहे माहिती ना? ते काय सांगता येणार रे बाबा आपल्याला? पण तुमले तुम्हाला मतदार सांगा ना, आमदार तर माहिती असेल ना? नाही सांगता येणार. नाही सांगता येणार? नाही, ताईंना नक्की सांगता येणार नाही. एक दादा या ठिकाणी बसलेले आहेत निवांत, त्या दादांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. दादांच्या मनातला आमदार कोण? दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विकास पवार. काय करतात? व्यवसाय. व्यवसाय करतात. दादा एक व्यावसायिक म्हणून तुमच्या मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे? नवीन चेहरा भेटला पाहिजे कोणीतरी. कोण पण तुमच्या मतानुसार कोण आहे? जयश्री गरुड म्हणून पर्याय आहे एक. प्रहारच्या जयश्री त्यांना पर्याय पर्याय आहे ना एक. दादा आम्ही पूर्ण तुमच्या चांदवड म्हणजे सॉरी तुमच्या बागला विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. खूप काही गावं फिरलो मी, 15-20 गावं. मी प्रामुख्याने शेतकरी बांधवांना सांगत असतो की जयश्री ताई गरुड या प्रहारकडून उभे आहेत, पण कोणीच त्यांना म्हटलं नाही की ते आल्या पाहिजेत. तुम्ही पहिली व्यक्ती भेटली मला आज की ते म्हणता की जयश्री ताई गरुड यांना भेटलं पाहिजे. का? एक नवीन चेहरा म्हणून संधी दिली पाहिजे. बरोबर. आता दिलीप बोरसे बी 2 टर्म आमदार राहिले, दीपिका चव्हाण बी 2 टर्म आमदार झाले. बरोबर. एक नवीन चेहरा पाहिजे बागलाण तालुक्याला कोणतरी काम. बागलाण तालुक्याची भाकरी ही दोनच घरामध्ये फिरत असते, चव्हाण आणि बोरसे घरानं. तुमच्या मतानुसार यावेळेस जयश्री ताई गरुड आल्या पाहिजे असं? नवीन चेहरा कोणतरी पाहिजे, तो कोणी असो. असो. दादा मला सांगा, जे विद्यमान आमदार आहेत दिलीप पोंगळे बोरसे, यांनी तुमच्या मतदारसंघाचा विकास केला आहे का? कामं वगैरे केलेली आहे त्यांनी, भरपूर चांगले कामं केलेली आहेत. पण तरी पण काही गोष्टी आहेत, नवीन चेहरा पाहिजेच नक्कीच. आणि दीपिका ताई चव्हाण माझी आमदार, त्यांचा देखील दांडगा अनुभव आहे, त्यांनी देखील विकास कामं केलेत. त्यांनी पण विकास कामं, दोघांनी विकास कामं केली. तुमच्या तालुक्यात तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे सध्या? दिलीप बोरसेची हवा आहे. आमच्यामध्ये तरी जयश्री गरुड यांना एक संधी दिली गेली पाहिजे. नक्कीच नवीन चेहरा संधी गेली. धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल. त्या दादांचं मत असं होतं की नवीन चेहऱ्याला संधी दिली गेली पाहिजे होती. या ठिकाणी भरपूर असे व्यावसायिक आहेत, व्यावसायिकांशी संवाद साधूया, कारण व्यावसायिक हे स्थानिक असतात, स्थानिकांना स्थानिकचं राजकारण माहिती असतं. प्रबंधभूमी प्रत्येकाचं मत जाणून घेत असते. या ठिकाणी एक काका बसलेले आहेत, त्यांनी आपल्याला बघून ते पुढे येतात, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आणि काकांच्या मनातला आमदार कोण जाणून घेऊया. काका नमस्कार. काका नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव काका आपलं? सुरेश जगन्नाथ चिंचोरे, डांग सुंदरा. अरे वा, व्यवसाय करता? मग व्यवसाय करतो. काका काय वाटतं सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, तुमच्या मतदारसंघाचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे व्यावसायिक म्हणून? आता हे सगळं पुटापुटीचं काय राजकारण चालू, एकच काय प्रकार असे. शिंदे फोडले, नंतर हे अजित पवार फोडले, त्यांना पैसे फोडले, पुढे कसं काय लोकांचं, लोकांचं कामं पोट होतील का असं? बरोबर. पण आपण जर तालुक्या आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, फक्त मतदारसंघापर्यंत आपण विचार करूया, राज्यात काय झालं या गोष्टी सगळ्यांना ज्ञात आहेत, परंतु विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला, तुमच्या मतानुसार तुमच्या मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे? ते बरोबर झालं पाहिजे. परिस्थिती कसं काय, विचार कसं काय विचार करायचा असा लोकांचा? सर्वसामान्य जनता, गरीबांचं काम, सर्वसामान्य जनतेच्या मनातला एक आमदार असतो. तुमच्या मनातला आमदार कोण झाला पाहिजे? आमदार दिलीप पोंगळे झाले पाहिजे. बोरसाहेब झाले पाहिजे. आणि तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? त्यांची हवा आहे. बोरसाहेब. धन्यवाद काका दिलेल्या माहितीबद्दल. काकांनी सांगितलं की त्यांच्या मनातला आमदार हा शेवटी त्यांनी सांगून दाखवलं की दिलीप बोरसे साहेबच त्यांना पाहिजे. या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती, एक दादा दिसतं, दादाची सभा. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? नाव सांगा ना, घाबरू नका, नाव सांगा. ये दादा पुढे मस्त असं पुढे. मुरलीधर पवार. काय करतात? शेती. शेती करतात. कोणतं गाव? दैनदुले. दैनदुले. बरोबर. आता सध्या आमदारकीची निवडणूक सुरू आहे माहिती असेल ना तुम्हाला? काय वाटतं तुमच्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण झाला पाहिजे? तुम्हाला कोण आमदार आवडतं? स म्हणजे फक्त सांगा, फक्त कोण आमदार, नाव सांगा. आमदारांची नावं माहिती आहेत का? आमदारांची नावं माहिती आहेत. हे बघा, भाजपकडून दिलीप बोरसे उभे आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दीपिकाताई चव्हाण उभे आहेत, प्रहार संघटनेकडून जयश्रीताई गरुड उभे आहेत, आणि अपक्ष उमेदवार भावना गवळीताई उभे आहेत. काय वाटतं तुमच्या तालुक्याचा मतदारसंघाचा आमदार कोण झाला पाहिजे? ते काय सगळेच पक्ष आवडतात. पण आमदार एक आवडीचा असतो, ठीक आहे, काकांना सांगता येत नाही. या ठिकाणी परत एक इलेक्ट्रिकल दुकान आहे, तिथल्या काकांशी संवाद साधू या. बाजूला आजोबा बसलेत, आजोबांशी संवाद साधू या. त्यांच्या मनातला आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात. काका नमस्कार. काय नाव काका आपलं? लक्ष्मण मोहन जाधव. काय करतात? शेती व्यवसाय. शेती व्यवसाय. काका सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे,
आता आमदार निवडले जातील. काय वाटतं बागलाण विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दिलीप बोरसे झाला पाहिजे. दीपिकाताई चव्हाण? दीपिकाताई चव्हाण आम्हाला नकोच, तिने काहीच प्रगती केली नाही, आमच्यात दिलीप बोरसेने चांगली प्रगती केलेली. बरोबर. काय कारण असतं पाहिजे? आम्ही प्रत्येक व्यक्तीशी भेटते, भेटीगाठी घेतोय, सर्वसामान्य व्यक्ती असेल, शेतकरी असेल, व्यावसायिक असतील, बोरसे साहेबांचं नाव घेत आहे, परंतु मला असं वाटतं की ताईंना देखील संधी दिली पाहिजे. नाही नाही, संधी काही उपयोग नाही केले, तिने 5 वर्ष काहीच कामं केले नाही आमच्या भागामध्ये, काहीच कामं केले नाही, काही नाही. आणि बोरसे साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झाली आमचे, विकास कामं झाले. तुम्ही एक वयस्कर व्यक्ती आहे, ज्येष्ठ नागरिक, तुम्ही सगळे ऊन पाऊस वारा सगळं बघितलंय, काय वाटतं दिलीप मंगलूपूर साहेबांनी जर भविष्यात आमदार झाले तर त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? ना अपेक्षा ते करणारच, पूर्णता करतात, ते पूर्णता करतात. परत एकदा, आणि सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? हवा दिलीप बोरसेचीच हवा आहे. बोरसे साहेबांचीच हवा आहे. धन्यवाद काका दिलेल्या माहितीबद्दल. काकांनी खूप छान असं सांगितलं की त्यांच्या मनातला आमदार त्यांनी दिलीप मंगलूर बोरसे सांगितलं. सोबतच विविध समाज घटकांशी आपण संवाद साधत असून यामध्ये जो तो आपलं मत मांडत असतो. ताई आई मावशी नमस्कार. नमस्कार. काय नाव मावशी आपलं? शुभांगी केले. काय व्यवसाय करतो? हो, किराणा व्यवसाय आमचा. मावशी, सध्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे, यामध्ये आमदार निवडले जातील, काय वाटतं तुमच्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे? ज्यांनी व्यवस्थित काम केले ते यायलाच पाहिजे. बरोबर. पण आता सध्या 3 नाव आघाडीवरती आहेत, एक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दीपिका चव्हाण आहेत, प्रहार संघटनेकडून जयसीताई गरुड आहेत, अपक्ष उमेदवार भावना गवळी आहेत, आणि भाजपकडून दिलीप मंगलू बोरसे आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण आमदार झाला पाहिजे? आमदार तर तसं आता सांगू नाही शकत आम्ही, पण आता ज्यांच्या त्यांच्या कार्यावर आहे ना, ज्यांनी जसं कार्य केलं तसे ते येतीलच ना. नक्कीच, ते म्हणता काय, जे जसे कार्य करत तसे येतील. व्यावसायिक दादा आहेत, दादांची सवत. दादा एक मिनटं बघ. दादा नमस्कार. नमस्कार बोला. काय नाव आपलं? संकेत केले. व्यवसाय करतात दादा. सध्या विधानसभेची रणधुमाई सुरू आहे, काय वाटतं तुमच्या तालुक्याचा विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण झाला पाहिजे? जसं आमदार साहेबांचं कार्य आहे त्यानुसार आमदार साहेबांना पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे. जे माझे आमदार होते त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायला काय अडचण नाही. तुमच्या मनातला एकच आमदार असू शकतो की तो निवडू शकतो, काय वाटतो कोण आलं पाहिजे? आता ते जनतेचा कौल आहे ना तो. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनाने लागवी ठरवलं, पण जनताचं फायनल ठरवलं ना. जनता निवडणार, जनता पण एक प्रत्येकाच्या मनात एक आमदार असतो, त्याबद्दल विचारतोय मी. विकास कामाच्या बाबतीत गेलं तर बोरसे साहेबांना 100%. तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? बोरसे साहेब. कामं बोलतात ना. बरोबर. कामं बोलतात. समजा बोरसे परत एक वेळेस निवडून आले तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील व्यावसायिक म्हणून? आता काय, ते सर्व बाबतीत व्यवस्थित हे करू राहिले, निधी देऊ राहिले, कामांचे हे करू राहिले, आपलं विकास कामं व्यवस्थित होऊ राहिले. अजून त्यांनी विकास करायला पाहिजे. धन्यवाद दादा दिलेली माहितीबद्दल. दादांचं मत असं की खूप छान कामं असं दिलीप बोरसे साहेब करतात. आजोबा बसले निवांत एकदम, आजोबांशी गप्पा मारूया. बाबा राम राम. राम राम दादा. राम. काय तब्येत पाणी? बरे. गोळ्या खावा त्यावर जीवन जगाडवा, दुसरं काय. बरोबर. आणि व्यवसाय करतात? हा व्यवसाय. आमना मडका गाड करताची दुकान या भावनाशी सहज बस नाही. चांगली गोष्ट आहे, म्हणजे काहीतरी हातभार चाला पाहिजे. काय करू, बसणं पाहिजे. बाबा सध्या निवडणूक सुरू आहे आमदार केली, काय वाटस कोण आलं पाहिजे? आमले ते दिलीप मंगळू पाहिजे. दीपिका चव्हाण का बरं नको? ते काय आमना जे शे ना ते व्यवस्थित काम करतस त्या. आमले कुंभार असले त्यासनी ते भांडवल देतं, थोडंसं चाक देतात मडका तयार करानं, बरंच काहीतरी मदत केली त्यासले आमले प्रमाणपत्र देईल शे. बरोबर. त्यामुळे त्याच पाहिजे आम्ही. त्यासनी विकास कामं काय का तुम्हाला विकास काय म्हणतात? रस्ता काय दर नसणं काम, बिल्डिंग यासनं कामं काय, रस्त्यासनं कामं काय, चांगलं कामं काय त्यासनी हँडल चांगलं शे त्यासनाकडे. बरोबर. सगळी मंडळी बरोबर गरीब दुबळा ना शेत त्या. पण ज्येष्ठ नागरिकासाठी काही मग कळत नाही त्यासनी आमले त्या अयोध्येला जावाले फार्म दिल शेतात आता. त्यानंतर ते वयश्री योजनाना वनश्री योजना हा ते करेल शे आम्ही फार्म भरेल शे त्यासनं काहीतरी येतील पैसा बिसा. बरोबर. बरोबर. तुमच्याकडे कोणी हवा असे सध्या? मग आमच्याकडे दिलीप मंगळूनी जावा जास्त भाजपच राही. बाबा बोलतात काकांशी संवाद. काका राम राम. काका ताई नमस्कार. मला नाही बोलता येत जास्त. नाव तर सांगा. प्राजक्ता महेंद्र जाधव कळवण. कळवणच्या तुम्ही? माहेर कळवणचं की सासर कळवणचं? सासर कळवणचं आहे आणि डांग सुंदाने माहेरचं आहे माझं. ताई तुम्ही तुमच्या माहेरी आलात, तुमच्या माहेराचा विकास तुम्ही बघितला का? बघितलाय. चांगलंच आहे.
तुमचं मतदान कुठं? मग कळवण मतदारसंघात कि बागला विधानसभा? कळवणमध्येच. तिकडे कोणाचे आवाज आहे बघू आता कोण येतंय जो काम करेल त्याची. ताईंशी संवाद साधला आपण, काकांशी संवाद साधला. काका काम करतात. काका राम राम. काय चाललं? काय नाही, काय पोटपाणी. पोटपाणी आहे सर. तब्येत पाणी ठीक आहे. सध्या आमदारची निवडणूक चालते मैचंद. काय वाटत कोण आमदार आपला? आमदार आपला हाच आहे दिलीप मंगळू. ती पीक आता ही का बरं नको? आता शेवट केंद्रात ते हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे तेच पाहिजे. विकासाला आडपाठी येत नाही ना. बरोबर. पण बोरसे साहेबांनी तुमच्या मतदारसंघाचा विकास केलाय का? मग विकास म्हणजे भरपूर केला, रस्त्यांचे कामं केले हो, आणि सगळं चांगलं आहे. बरोबर. काका मला सांगा, जर बोरसे प्रत्येक दिवस आमदार झाले त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? अपेक्षा फक्त जगाचा विकास झाला पाहिजे सगळ्यांचा, सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी. बस नक्कीच धन्यवाद. आत्ता जर आपण बघाल तर आपण डांग सौंदर्य गावातल्या मुख्य चौकातील हा जो व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहे, या व्यावसायिक कॉम्प्लेक्समधील विविध नागरिकांची संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने बाहेरगावून आलेले जे शेतकरी बांधव होते त्यांच्याशी संवाद साधला, सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे व्यावसायिक असतील त्यांच्याशी संवाद साधला. या व्यावसायिकांच्या मतानुसार देखील डांग सौंदर्य गावाचा जो विकास झाला तो दिलीप मंगळू बोरसे यांनीच केला, आणि इथल्या जनतेचा कौल दिलीप मंगळू बोरसे यांच्या बाजूला दिसून येते. जर आपणास विविध गावातील विविध जनतेचा जर कौल जाणून घ्यायचा असेल तर आमच्या प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि पाहत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. सहकारी मित्र वैभव मामरसह मी सुनील बेलदार, डांग सौंदाने, बागलान, नाशिक.